नवी मुंबईतील तुर्भे येथील सावंत विद्यालयासमोर काल बुधवारी दुपारी 5 ते 6 अल्पवयीन मुलांच्या गटाने 2 तरुणांना मारहाण केल्याने एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर दुसरा मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीच्या घटनेनंतर एपीएमसी पोलिसांनी 5 ते 6 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. सदर हत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलिसांकडून त्याचा तपास करण्यात येत आहे. या घटनेतील मृत झालेल्या मुलाचे नाव आदित्य बाबासाहेब भोसले वय वर्ष 17 असून जखमी झालेल्या दुसऱ्या मुलाचे नाव देवांग संदीप ठाकूर वय वर्ष 17 असं आहे. हे दोघेही तुर्भे गावात राहणारे असून दोघेही शिक्षण घेत होते. बुधवारी दुपारी हे दोघे तुर्भे येथील सामंत विद्यालयाजवळ गेले होते. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या इतर 5 ते 6 मुलांसोबत त्यांची वादावाद झाली. या वादाचे रूपांतर भांडणात झाल्यानंतर 5 ते 6 मुलांनी आदित्य व देवांग या दोघांना लाथाबुक्क्यांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या मारहाणीत एक गंभीर जखमी झाला असून एकाचा मृत्यू झाला आहे. आज दिनांक 13 मार्च 2024 रोजी सामंत विद्यालयाजवळ तुर्भे गाव या ठिकाणी शाळेमध्ये तिथे शिकणारे आदित्य भोसले वय 17 वर्ष हा सामंत विद्यालयाचा विद्यार्थी आहे आणि तो इयत्ता 12वीमध्ये आहे तो. आणि एक देवांग संदीप ठाकूर त्याचं वय 17 वर्ष आहे आणि तो देखील तुर्भे गावामध्ये राहतो. यांची त्यांच्या इतर मित्रांशी भांडणं झाली आणि त्या भांडणामध्ये मारामारी झाली आणि त्याच्यामध्ये आदित्य भोसले आणि देवांग ठाकूर यांना मारहाण केल्यामुळे त्या मारहाणीमध्ये आदित्य भोसले याला मनपा हॉस्पिटलला नेण्यात आलं. तिथे मनपा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे देवांग याला देखील मारहाण झालेली आहे, त्याच्यावर देखील उपचार सुरू आहेत. या बाबतीमध्ये APMC पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचप्रमाणे लवकरात लवकर आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक करत आहोत.